सरपंच मंगेश साबळे यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी गार तर दानवे बिथरले. मंडळी, ही तुम्ही जी समोर बघता ती एक पेपर कटिंग आहे आणि या पेपर कटिंगमध्ये काय देण्यात आलेलं आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर एक छोटा बाईट देखील मंगेश साबळे यांचा दाखवणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. सलग 5 वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी होणारे रावसाहेब दानवे यांच्यासमोर उमेदवार कोण हा निर्णय आणखी तरी स्पष्ट झालेला नव्हता, परंतु माजी आमदार कल्याण काळे यांच्या नावावर जिल्ह्यातील नेत्यांनी सहमती दर्शवून 15 दिवस उलटलेले होते. निर्णय अजून होत नसल्याने महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात होते, परंतु आता निर्णय झालाय आणि आता कल्याण काळे हे महाविकास आघाडीकडनं जालना लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. सलग पराभव होणाऱ्या या मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे देण्याचा देखील प्रस्ताव झालेला होता आणि सध्या राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन सरपंच मंगेश साबळे हे देखील आता अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या 18 तारखेला उमेदवारी अर्ज देखील ते भरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे आणि फेसबुक पोस्ट आणि त्यांनी हे सगळी जाहीर हे त्यांनी केलेलं आहे. येणाऱ्या 18 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्टवरती केलेली होती. त्यांच्या या निर्णयामुळे सध्या प्रचंड उन्हात देखील महाविकास आघाडी गारगार तर दानवे बिथरल्याची चर्चा सुरू झाल्याची ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली. तर मंडळी, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये आता मंगेश साबळे कसे निर्णायक ठरू शकतात हे येणारा काळच सांगेल, पण तत्पूर्वी आम्ही त्यांच्याशी काही बातचीत केली आणि त्यातल्या ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न करतो आहे. मी सगळ्यांना एकच विनंती करेल की जे विरोधक आहे, विरोधक म्हणण्यापेक्षा ज्यांचा पिंड राजकारण आहे, ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षड्यंत्र रचत आहे. ते काहीही प्रकरणं काढू शकतात, काहीही सांगू शकतात. एकतर त्यांनी असं चालू केलं आहे की मंगेश साबळे यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलं आहे, हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे. या ठिकाणी मी सर्व समाजाला, सर्व तरुणांना, 18 पगड जातीला, सर्व शेतकऱ्याला, जनतेला आव्हान करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास 35 वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे. मात्र मागच्या 7 निवडणुकांमध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही, म्हणून आतासुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही. मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही, कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत. कल्याण काळे यांनी ठरवले की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवले की कल्याण काळे यांना आमदार करायचं. भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये, म्हणून ते दोघंही आपल्याला फसवत आहे. आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत. आपला समाज, 18 पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आव्हान करतो की कुठल्याही यांच्या भूलतापाला बळी पडू नका आणि अपक्ष उमेदवाराला निवडून द्या. तुमच्या भावना संसदेपर्यंत, तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न, तुमच्या या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आणि गोरगरीब जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर भांडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. माझी स्ट्रॅटर्जी एकच आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. मी नागडा आहे, माझ्याकडे काही संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही. हे लोक जे आहेत मला उभं करू म्हणतात, मला उभं राहा म्हणतात, हेच माझं प्रेम आहे. त्यांच्या भरोशावर मी निवडणूक लढवणार आहेत आणि तेच मला विजय मिळवून देणार. जर आपण पाहिलं तर रावसाहेब दानवे हे गेली 5 टर्म म्हणजे 25 वर्षापासून खासदार एकदाही पडले नाही, तर एक मंगेश साबळा नावाचा सरपंच त्यांना आव्हान देऊ शकतो? नक्कीच देऊ शकतो, कारण माझ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही, आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, मुलांचं हॉस्पिटलमध्ये लेकीबाळीला प्रेग्नन्सीसाठी या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत. अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधारायचं असेल, जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल, तर एक सक्षम उमेदवार, सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल. 15-15, 20-20 वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावात सुद्धा पाय ठेवलेले नाही. तुम्हाला लढणारा, तुमच्यासाठी रोडवर, रस्त्यावर येणारा जर का उमेदवार असेल तर तुम्ही त्या उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहा, असंच मी म्हणेन.